So now we are going to discuss the next point in electrostatics. Okay. So yesterday we were discuss about in detail about electric potential. कालच्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल बद्दल डिटेल मध्ये लर्न केलं. व्हॉट इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी, काय काय आलेलं रिलेशन. द इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज इक्वल टू हाउ मच वी हॅव बिकॉज ऑफ चार्ज क्यू, इट इज इक्वल टू वी हॅव 1/4πε0. सपोज क्यू इतका चार्ज असेल तर त्याच्यामुळे आर इतक्या डिस्टन्सवर जे इलेक्ट्रिक पोटेन्शियल असेल, हाउ मच इज दॅट इलेक्ट्रिक पोटेन्शियल, 1/4πε0 क्यू अपॉन आर. Okay, so that was the relation. Then electric potential energy, that we also observed, that also we derived because of charge q, and the electric potential energy that we got as potential energy is nothing but the work done we have. Work done as potential ke form mein stored rahta hai. Whatever we do the work against the electric field, they stored rahta hai in terms of potential energy, and that work done we can find by this electric potential into charge. Your potential difference into charge. Okay, so by this relation we can be able to find out electric potential energy. Simple. So you can use this and this relation to find out the electric potential energy. Ekada charge hai, okay, q itka, ani yacha pasun ek dusra charge, point charge q hai suppose, to tumhala r1 itka distance pasun r2 itka distance var analyze asel. From this to this, from this a to b, if you want to bring this, then this work done, okay, this work done, we can also write this relation as, how we can write this relation as, q has jo charge hai, so as it is lito apan, hey baga, what's the relation hai, the second lami, q upon 4πε0, okay, ata ita r1 ane r2, hey doni vegre, q, multiply by q hai, te I the second lami, in bracket ka lito apan, 1 upon this, r2 minus 1 upon r1, in general apan asa lito. हे देखील रिलेशन आपण बघितलं. ओके, आणि इन्फिनिटी पासून या पॉइंटला राईज असेल युनिट चार्जला, तर मग हा फॉर्म्युला तयार होतो. कुठला? दिस वन. याच्यावर जर आपण पुट केलं तर हे काय फॉर्म्युला तयार होतो, क्यू अपॉन 4πε0 आर. जर युनिट चार्ज असेल तर, इफ क्यू इज 1 कुलोम इतका असेल तर, अँड इफ यू ब्रिंग इट फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट इन इलेक्ट्रिक फील्ड, हे देखील आपण बघितलं. देन वी वेर डिस्कस अबाउट डायपोल, त्याच्याबरोबर आपण कशाबद्दल शिकलो, डायपोल म्हणजे काय. सो डायपोल काय असतो, टू इक्वल बट अपोजिट चार्जेस विच आर सेपरेटेड बाय फायनाईट डिस्टन्स, विच आर सेपरेटेड बाय फायनाईट डिस्टन्स, दिस वी कॉल एज इलेक्ट्रिक डायपोल. आणि इलेक्ट्रिक डायपोलचा जो डायपोल मुवमेंट असतो, ओके, दॅट वी आर रिटन एज डायपोल मुवमेंट. म्हणजे काय असतो, एनी चार्ज इन टू द डायपोल लेंथ, एनी वन ऑफ दिस चार्ज इन टू डायपोल लेंथ, म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट असतो. आणि इलेक्ट्रिक डायपोल मुळे कोणत्याही एका पॉइंट पी ला, इथे एक्झॅक्ट पॉइंट आपण पी घेतला, या ठिकाणी या इलेक्ट्रिक डायपोल मुळे जो पोटेन्शियल असतंय ते किती असतंय, त्याचं देखील रिलेशन आपण डिराईव्ह केलं. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू डायपोल इज इक्वल टू काय आलेलं आपलं, -P cos θ अपॉन व्हॉट इज दॅट, काय होतं, 4πε0 r² - a² cos² θ. हे जनरल रिलेशन होतं, दिस वॉज जनरल रिलेशन. आणि यालापर्यंत आपण सिम्प्लिफाय केलेलं, कसं सिम्प्लिफाय केलेलं, इफ डायपोल इज व्हेरी स्मॉल, म्हणजे इफ a इज व्हेरी स्मॉल दॅन r, देन वी कॅन निग्लेक्ट दिस टर्म, ही टर्म आपण निग्लेक्ट करतो. आणि निग्लेक्ट केल्यानंतर हिस टर्म काय होतं, मग हाच फॉर्म्युला काय होतो, द सेम फॉर्म्युला वी कॅन राईट एज -P cos θ अपॉन 4πε0 r², राईट. सो दिस वे वी कॅन राईट दिस, जर a इज व्हेरी स्मॉल दॅन r असेल तर. आणि मग परत अलॉंग द एक्सिस, अलॉंग द इक्वेटर काय बघितलं, याचे एक्झाम्पल बघितले. इक्वी पोटेन्शियल सरफेस म्हणजे काय, जाता जाता आपण बघितलं काय नेमका मिनिंग असतो, ओके, डायपोल साठी इक्वी पोटेन्शियल सरफेस कुठे येतो हे बघितलं. वर्क डन इन इक्वी पोटेन्शियल सर्फेसेस काय असते, दॅट वी वेर डिस्कस. सो येस्टरडे इव्हनिंग वी वेर डिस्कस इन डिटेल अबाउट इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड ऑल अबाउट दिस, ओके, राईट. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, ओके, हा खूप महत्वाचा पार्ट आहे, लक्षात घ्या.
सो या टॉपिक मध्ये आता आपण नेक्स्ट पार्ट बघूया. वी विल सी द नेक्स्ट पार्ट. व्हॉट इज द नेक्स्ट पार्ट वी हॅव? जस्ट गिव मी बुक. सो वी विल सी, बिकॉज नाउ द सिलेबस इज लिटल बिट शफल. सो वी विल गो इक्विपोटेन्शियल सर्फेस. इवन दो यू मार्क क्रॉस म्हणजे नाही आहे तरी पण लक्षात घ्या, मी काल तुम्हाला एक्सप्लेन केलं व्हॉट वी मीन बाय इक्विपोटेन्शियल सर्फेसेस. ओके, देन वी हॅव इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ टू पॉइंट चार्जेस अँड ऑफ अ डायपोल इन एन इलेक्ट्रिक फील्ड. ओके, सो इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी बिकॉज ऑफ टू पॉइंट चार्जेस ही किती असते? ओके, सो दॅट वी आर गोइंग टू सी. सो टू पॉइंट चार्जेस, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू टू पॉइंट चार्जेस हे किती असते हे आपल्याला खूप इझी आहे लक्षात घ्या. आता आपण लिहिलं ना तेच लिहायचं आहे. टू पॉइंट चार्जेस साठी काहीच अवघड नाही आहे. सो वी विल गो विथ दी एक्सप्लेनेशन एज इट इज गिव्हन इन बुक. ओके, सो लेट्स से दिस इज अ कोऑर्डिनेट सिस्टम. वी हॅव एक्स एन वाय झेड, एक्स एन वाय एक्सिस, प्लेन कोऑर्डिनेट सिस्टम किंवा आपण थ्री कोऑर्डिनेट सिस्टम घेऊया, एक्स वाय अँड झेड. ओके, अँड हिअर देर आर टू पॉइंट चार्जेस वी हॅव. सपोज इथं आपण दोन पॉइंट चार्जेस इथं येणार आहेत. आता हे दोन एकदम न दाखवता आपण काय करूया, स्टेप बाय स्टेप दाखवूया. ओके, सो सपोज हिअर वी हॅव क्यू वन चार्ज अँड सपोज हिअर वी हॅव क्यू टू चार्ज. द पोझिशन वेक्टर ऑफ क्यू वन लेट से वी हॅव आर वन अँड द पोझिशन वेक्टर ऑफ क्यू टू लेट से इट इज आर टू. पोझिशन वेक्टर क्यू वन आणि क्यू टू चा आर वन आणि आर टू आहे या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये असं आपण कन्सिडर करूया. ओके, आणि या दोघांच्यातलं जे काही अंतर असेल ते आपण आर वन टू असं म्हणूया. या दोघांच्यातलं अंतर जे असेल दॅट वी गेट बाय वेक्टर रूल, वेक्टर रूल वरून वगैरे मिळू शकते त्या दोघांच्यातलं अंतर किती आहे. सो लेट से इट इज आर वन टू, राईट, इथं आपण कन्सिडर केलेलं. आता तुम्हाला काय करायचं आहे? ओके, तुम्हाला या दोन इलेक्ट्रिक चार्जेस या सिस्टीमसाठी टोटल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी याच्यात किती असते ती तुम्हाला काय करायची आहे, फाइंड आउट करायची आहे. दॅट यू आर सपोज टू राईट ओव्हर हियर. आता हे कसं लिहिणार? हाऊ वी कॅन राईट दिस इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी इथे किती असते कसं लिहिणार? हाऊ वी कॅन राईट दिस, हा कसं लिहिणार? हे बघा, हा जो चार्ज आहे कुठला, क्यू वन, हा कुठेतरी इन्फिनाइट पोझिशनला म्हणून झाला. ओके, तो ज्यावेळी या सिस्टीम मध्ये आडवण या पॉइंटला येतो, वेन इट ओके पोझिशन ओव्हर हिअर. सो या ठिकाणची आडवण या ठिकाणची त्याची इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला आपण लिहू शकतो, त्याला आपण व्ही वन म्हणूया. ओके, व्ही वन इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू चार्ज क्यू वन. मग आताच आपण व्हीचा फॉर्म्युला लिहितो ना, पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्ज, तोच इथं द्यायचा. सो व्ही वन इज इक्वल काय देणार, वन अपॉन 4 pi epsilon naught q1 upon r1. So this is the electric potential at distance r1 due to point charge q1. पहिला मुद्दा तुम्हाला हे डायग्राम नंतर याच्याविषयी हा लिहिता आला पाहिजे. फर्स्ट थिंग फर्स्ट. ओके, आता बघा, समजून चला मी तो चार्ज आहे, लेट से फॉरवर्ड आहे आणि मी इन्फिनिटी पासून या पॉइंटला इथं आलो. ओके, मी इथं स्टडी एका पोझिशनला थांबतो, r1 या पोझिशनला. आता माझे स्वतःचे इलेक्ट्रिक फील्ड असणार ना, इफ आय एम अ पॉझिटिव्ह चार्ज सम चार्ज क्यू वन आहे माझ्यावर, तर माझे एक स्वतःची काय असणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड असणार. आता मला दुसरा एक चार्ज हा क्यू टू इन्फिनिटी पासून या पॉइंटला आणायचा आहे. समजते का बघा, इफ आय वॉन्ट टू नाउ ब्रॉट दिस क्यू टू चार्ज इन दिस इलेक्ट्रिक फील्ड. आता हा इथं आहे म्हणजे याचे स्वतःचे इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे इथे, याच्या अगेन्स्ट मला या चार्जला इथं आणायचं आहे. देन आय हॅव टू डू द वर्क. तर मला इथं काय केलं पाहिजे, वर्क केलं पाहिजे. अँड दॅट वर्क डन हाऊ वी फाइंड, दॅट इज नथिंग बट पोटेन्शियल डिफरन्स घेतो आपण त्या दोन्ही पॉइंट मधला आणि इंटू काय करतो, क्यू करतो, व्ही इंटू क्यू, पोटेन्शियल डिफरन्स इंटू क्यू, हा आपला जनरल रूल आहे. सो तेच इथं फॉलो करायचं आहे, द सेम थिंग यू हॅव टू फॉलो ओव्हर हियर. सो कसं येणार, नाऊ ऍज वी वॉन्ट टू ब्रिंग दिस क्यू टू चार्ज आणि याच्यापासून किती अंतरावर आणायचा बघा, त्याला आर वन टू इतक्या डिस्टन्सवर त्याला आणायचं आहे. तर मला इथे काय करावं लागेल, वर्डन करावं लागेल, आय हॅव टू डू द वर्क. ओके, आय हॅव टू डू द वर्क वेन आय वॉन्ट टू ब्रिंग दिस क्यू टू चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट ऍट डिस्टन्स आर टू.
सेंटर पासून याच्यापासून जर म्हटलं तर किती डिस्टन्स वर आणायचं याला आर वन टू इतक्या डिस्टन्स वर आणायचं. मग तुम्ही वर्कडन वर्कडन कसं करतो आपण काल आपण लिहिलं पोटेन्शियल एनर्जी वर्कडन. वर्कडन म्हणजेच काय असतं हे याचं पोटेन्शियल व्ही वन इंटू काय करणार चार्ज क्यू टू कळलं. ओके मग आता त्याला ज्या पोझिशनला आणायचं आहे त्यानुसार मी हे काय लिहिणार वन अपॉइंट फोर पाय एप्सिलॉन नॉट ज्या पोझिशनला आणायचं आहे सो हे क्यू वन ऍज इट इज लिहिणार. कोणत्या पोझिशनला आणायचं आहे त्याला आर वन टू या पोझिशनला आणायचं आहे आणि इंटू याला काय करणार तुम्ही क्यू टू इंटू याला काय करणार तुम्ही क्यू टू काल. सो दिस इज द सिम्पल वे टू राईट दिस वर्कडन. सो हे तुम्हाला समजलं पाहिजे याचं फक्त एक दोन शब्दात दोन लाईन मध्ये ओके एक्सप्लेनेशन लिहायचं आणि बाय दॅट यू कॅन राईट डायरेक्टली दिस. आता मग हेच तुम्ही सिम्प्लिफाय करून दिस वर्कडन इज स्टोर्ड इन फॉर्म ऑफ व्हॉट इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. हेच वर्कडन कशाच्या फॉर्म मध्ये स्टोर राहत आहे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी यू ज्याला आपण म्हणतो. सो वी कॅन राईट दिस एज क्यू वन क्यू टू ओके अपॉन फोर पाय एप्सिलॉन नॉट आर वन अँड दिस इज व्हॉट वी हॅव द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ओके फॉर अ टू सिस्टीम टू चार्ज सिस्टीम. ओके जर तुमच्याकडे टू पॉईंट चार्जेस आहेत तर त्याच्यामुळे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी किती असेल ही तुम्ही इझिली लिहू शकता. ओके सो ऑल ऑफ यू गेट दिस काल तुम्हाला हाऊ वी राईट दिस रिलेशन हे रिलेशन कसं लिहिलं समजलं. ओके ओके सो दिस वॉज सिम्पल आपण दोन पॉईंट चार्जेस साठी बघितलं. सिमिलरली दिस कन्सेप्ट यू कॅन एक्सटेंड टू दी एन नंबर ऑफ पॉईंट चार्जेस. हा कन्सेप्ट जो आहे हा दोन पॉईंट चार्जेस साठी आहे. ओके हाच कन्सेप्ट आपण काय करू शकतो वी कॅन एक्सटेंड इट टू द एन नंबर ऑफ चार्जेस. मला काय म्हणायचं आहे आता लक्षात. सो टू पॉईंट चार्जेस साठी सपोज इतकी एनर्जी आहे. आता याच्याच पुढे मी एक्सटेंड करतो मला जर सपोज एक तिसरा चार्ज क्यू थ्री आहे सपोज दॅट आय वॉन्ट टू ब्रॉट ओव्हर हियर बघा. ओके हे दोन पॉईंट चार्जेस इथे आहे. आता मला तिसरा एक चार्ज या सिस्टीमच्या जवळ आणायचा तर काय होणार हो बघा कसं होणार लक्षात घ्या तुम्ही. हा चार्ज सुरुवातीला होता त्याचं पोटेन्शियल होतं. ओके हा चार्ज दुसरा इथं आणला त्यावेळी अगेन्स्ट द इलेक्ट्रिकल फील्ड मला वर्कडन करावं लागलं. ओके दॅट वर्कडन वी नो पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट आणि इंटू क्यू तो केलं की आपल्याला आलं त्याचं रिलेशन आपण लिहिलं. आता मला सांगा हे दोन्ही इथे आहेत हे दोन्ही इथे आहेत. आता हा तिसरा चार्ज जर इथं आणायचं म्हणलं तिसरा चार्ज जर इथं आणायचं म्हणलं तर या दोघांच्या पोटेन्शियलच्या अगेन्स्ट त्याला आणलं पाहिजे. बरोबर आहे ना. मला काय म्हणायचं आलं लक्षात याचं पण पोटेन्शियल असणार आहे ना या पॉइंटला हे आपण आर वन थ्री म्हणूया याचं पण पोटेन्शियल असणार आहे हे आर टू थ्री म्हणूया यांच्यापासून त्या दोन्ही चार्ज पासून समजतंय. या दोघांचं पोटेन्शियल इथं काहीतरी या डिस्टन्सला असणार आहे याच्यामुळे आणि याच्यामुळे त्याच्या अगेन्स्ट मला त्याला आणायचं आहे म्हणजे आय हॅव टू डू अगेन द वर्क ओके टू ब्रिंग दिस चार्ज ऑल्सो या चार्जला देखील इथं आणण्यासाठी मला वर्क करावं लागेल. ओके मग ते वर्कडन किती असणार हाऊ वी कॅन फाइंड अगेन वी कॅन फाइंड हियर हाऊ दॅट वर्कडन विल बी इक्वल टू आता याच्या आणि याच्यामुळे इथलं पोटेन्शियल जे असणार आहे ते आपण म्हणूया व्ही वन प्लस व्ही टू इतकं असणार आहे. पोटेन्शियल डायरेक्टली आपण ऍड करतो स्केलर क्वांटिटी असल्यामुळे बरोबर आहे आणि इंटू त्याला तुम्ही काय करणार तो क्यू थ्री बरोबर आहे. वर्कडन म्हणजे काय पोटेन्शियल इंटू चार्ज आहे मग टोटल पोटेन्शियल इथं जे असेल त्याला इंटू चार्ज करणार ना तो क्यू थ्री तुम्ही. ओके सो व्ही वन व्ही टू काय लिहिणार आपण व्ही वन म्हणजे या फॉर्म्युलानुसार जर गेलो तर आपण क्यू वन अपॉन फोर बाय एप्सिलॉन नॉट आर वन थ्री त्याचं डिस्टन्स बरोबर आहे त्याच्यामुळे त्या पॉइंटला प्लस इथं काय लिहिणार क्यू टू अपॉन फोर बाय एप्सिलॉन नॉट आर टू थ्री आणि इंटू त्याला तुम्ही क्यू थ्री करणार इंटू त्याला तुम्ही काय करणार क्यू थ्री करणार मग याच्यातून तुम्ही कॉमन काय काढू शकता वन अपॉन फोर बाय एप्सिलॉन नॉट. ओके हे आपण कॉमन काढू शकतो आणि ब्रॅकेट मध्ये काय येणार मग क्यू वन अपॉन आर वन थ्री प्लस क्यू टू अपॉन आर टू थ्री इंटू काय येणार क्यू थ्री कळतं तुम्हाला. ओके सो दिस इज दिस वर्कडन इज स्टोर्ड इन फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी आणि हे वर्कडन तुमचं स्टोर्ड राहते कशाच्या फॉर्म मध्ये पोटेन्शियल एनर्जीच्या टर्ममध्ये. आता मग टोटल पोटेन्शियल एनर्जी किती झाली बघा. आता टोटल पोटेन्शियल एनर्जी किती झाली समजावून घ्या लक्ष द्या इकडे. पहिलं म्हणजे काय ही पोटेन्शियल एनर्जी
बघा स्टेप बाय स्टेप माझ्याकडे सुरुवातीला काहीच नव्हतं कुणीच नव्हतं या तिन्ही पैकी कुणी होतं का कुणीच नव्हतं आय हॅव ओनली सिंगल चार्ज दॅट आय ब्रॉट ओव्हर हियर सेकंड चार्ज मी ताणला त्यावेळी याच्यामध्ये या सिस्टीम मध्ये किती पोटेन्शियल एनर्जी स्टोर राहिली इतकी आणि थर्ड चार्ज इथं आणला त्यावेळी आणखी पोटेन्शियल एनर्जी वाढली आणि ती किती झाली एवढी ऍडिशनल झाली म्हणजे याच्यामध्ये हे तुम्ही काय करणार ऍड करणार म्हणजे जर टोटल केलं या सगळ्यांचं तिन्हीच दिस प्लस दिस जर केलं आता सपोज Q3 ना मल्टिप्लाय केलं हे तर काय होणार हे Q1 Q3 आणि Q2 Q3 असं होणार ना आणि हे आणि हे ऍड केलं तर बघा मग काय येते 1/4πε0 कितं पण आणि इथं पण बाहेर निघतंय बरोबर आहे 1/4πε0 हे बाहेर निघते ब्रॅकेट मध्ये काय राहणार बघा ब्रॅकेट मध्ये Q1 Q2 R12 वर उजे आहे खाली ओके पोझिशन वेक्टर प्लस Q1 Q3 R13 प्लस Q2 Q3 R23 बघा सो दिस इज व्हॉट वी हॅव टोटल एनर्जी तीन साठे झाले असं मग एन नंबर ऑफ असतील तर लाईक दॅट यू कॅन एक्सटेंड अप टू एन पार्टिकल्स एन चार्ज पार्टिकल्स पॉइंट चार्जेस समजतंय ओके सो एक जर समजलं नाही तर पुढचं ऑटोमॅटिकली येते तुम्हाला बेसिकली इथंपर्यंतच पार्ट जास्त महत्वाचा आहे एन पार्टिकल सिस्टीम साठी विचारत नाही पण तू 2-3 साठी विचारू शकता ओके इट मे बी आस्क फॉर 2 or 3 पार्टिकल सिस्टीम सो इन जनरल याच्यावरून तुम्ही एन पार्टिकल साठी काय लिहू शकता फॉर्म्युला लिहू शकता समेशनच्या टर्म मध्ये ओके सो ऍटलीस्ट हे जरी लक्षात राहिलं तुम्हाला तरी भरपूर आहे हे झालं तुमचं झालं की सांगा मला समजलं ना कसं काय याचा नेमका अर्थ काय तो समजला जर तुम्हाला मिनिंग कळालं असेल तर फक्त प्रॅक्टिस करायचं घरी लक्षात ठेवा एक 2-3 प्रॅक्टिस केला ना की विसरत नाही कधीच आणि हे का महत्वाचं आहे तर सेम थिंग इज ऍज आय टोल्ड यू इन इंट्रोडक्टरी लेक्चर की सेम थिंग इज अप्लाय टू मॅग्नेटोस्टॅटिक्स म्हणजे मॅग्नेटिक फील्डशी रिलेटेड आपण तुमचा तो पॉईंट झालेला नाही परंतु मॅग्नेटिक फील्डशी रिलेटेड वगैरे असेच कन्सेप्ट तिथे देखील आपण युज करतो ओके त्यामुळे हे कळालं की तिथलं ऑटोमॅटिकली पॉइंट कळत जातात आता मधले एक दोन पॉइंट आहेत पॉइंट चार्ज मुळे इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी किती असते आणि सिस्टीम ऑफ चार्ज सेम पॉइंट आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे सो दॅट अगेन आय एम नॉट गोइंग टू एक्सप्लेन हियर वी विल सी नाउ पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ डायपोल इन एन एक्सटर्नल फील्ड आपण आता नेक्स्ट पॉइंट जो महत्वाचा आहे तो बघणार आहोत दॅट इज पोटेन्शियल एनर्जी इन एन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड कारण सिंगल पॉइंटचं पोटेन्शियल किती असतंय आणि त्याची एनर्जी किती असते हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे ओके पुन्हा ते रिपीट तिथं दिलेले आहेत बुक मध्ये बट इट इज नॉट नेसेसरी टू वन्स अगेन टेक इट ओव्हर हियर सो वी आर गोइंग टू सी व्हॉट दिस पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ डायपोल पोटेन्शियल बघा आपण काय शिकणार आहोत पोटेन्शियल एनर्जी ऑफ डायपोल आणि कशामध्ये ही इन इलेक्ट्रिक फील्ड पोटेन्शियल एनर्जी ऑफ डायपोल इन इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय सो यू लेट कन्सिडर हियर देअर इज अन इलेक्ट्रिक फील्ड वी हॅव आपण कन्सिडर करूया इथे ऍज अ शोन इन दिस फिगर लेट से वी हॅव अन इलेक्ट्रिक फील्ड इकडे सपोज पॉझिटिव्ह प्लेट आहे इकडे निगेटिव्ह प्लेट आहे ओके सो डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड कशी असते पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह सो त्यानुसार मी इथे काय दाखवलेलं आहे फक्त इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स दाखवलेले आहे व्हॉट आय शोन हियर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स इकडे पॉझिटिव्ह असेल इकडे निगेटिव्ह असेल सो लाईन्स कशा आहेत त्यानुसार तुम्हाला त्याचा अर्थ कळणं गरजेचं आहे ओके आणि याच्यामध्ये सपोज एक आपला हा डायपोल आता डायपोल म्हणजे काय तुम्हाला माहित आहे डायपोल म्हणजे काय सिस्टीम ऑफ टू चार्जेस विच आर इक्वल बट अपोजिट विच आर इक्वल अँड अपोजिट ओके सो लेट मी कन्सिडर दिस इज निगेटिव्ह चार्ज दिस इज पॉझिटिव्ह चार्ज ओके हे दोन्ही काय इक्वल चार्जेस आहेत हे दोन्ही इक्वल आहेत मॅग्निट्यूडनी बट अपोजिट इन पोलॅरिटी आहे अशाला काय म्हणतो आपण डायपोल त्याला आपण काय म्हणतो डायपोल आणि या दोन चार्जेसना जोडणारी ही जी लाईन आहे याला आपण काय म्हणतो डायपोल ऍक्सिस त्याला आपण म्हणतो डायपोल ऍक्सिस सो या डायपोल ऍक्सिसनी या इलेक्ट्रिक फील्डशी केलेला जो अँगल आहे सो दॅट अँगल लेट से वी हॅव थीटा जो अँगल केलेला आहे ना या डायपोलनी या ऍक्सिसशी केलेला अँगल त्याला आपण काय म्हणतो दॅट इज
हाँ सो तो एंगल लेट अस रिप्रेजेंट बाय थीटा। आता ना लक्षात घ्या ह्या चार्ज आणि हा चार्ज ओके आणि हे चार्जेस ही सिस्टीम आपण कशा ठेवलेली आहे इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलेली आहे। सो डेफिनेटली फोर्स विल ऍक्ट ऑन दिस चार्ज अँड ऑल्सो द फोर्स विल ऍक्ट ऑन दिस निगेटिव्ह चार्ज। फोर्स किती ऍक्ट होतो इफ द इलेक्ट्रिक फील्ड ऑफ दिस इज ई सपोज ही जी फील्ड आपण अप्लाय केलेली आहे याची इलेक्ट्रिक फील्ड ची इंटेन्सिटी किती आहे ई इतकी आहे तर फोर्स किती ऍक्ट होणार सांगा त्या चार्जेसवर। इलेक्ट्रिक फील्ड आणि फोर्स मध्ये प्रत्येक वेळी आपण युज करतो बेसिक फॉर्म्युला काय आहे ई म्हणजे काय असतं व्हॉट वी नो ई म्हणजे काय फोर्स ऍक्टिंग पर युनिट चार्ज हा बेसिक फॉर्म्युला आहे ना। म्हणजे फोर्स किती येणार आहे तर फोर्स विल बी इक्वल टू क्यू इंटू ई आर यू विथ मी काल फोर्स इज इक्वल टू काय येणार क्यू इंटू ई ओके। आता फोर्स ची डायरेक्शन काय असते जी इलेक्ट्रिक फील्ड ची डायरेक्शन तीच फोर्स ची डायरेक्शन ओके। आता इथं प्लस क्यू आहे लक्षात घ्या इथं काय प्लस क्यू आहे म्हणजे इथं ऍक्ट होणारा फोर्स जो असेल तो काय असणार प्लस क्यू इंटू ई याचा अर्थ काय या चार्ज वर जो फोर्स ऍक्ट झाला आहे इट विल बी इन विच डायरेक्शन इट विल बी इन दिस डायरेक्शन यू सी कळते का बघा ओके। या चार्ज वर फोर्स या बाजूला ऍक्ट होणार आणि किती फोर्स ऍक्ट होणार तो क्यू इंटू ई इतका फोर्स ऍक्ट होणार एम आय राईट काल ओके। याच्यावर देखील फोर्स किती ऍक्ट होणार क्यू इंटू ई इतकाच ओके। परंतु हा चार्ज कसला आहे मायनस आहे हा चार्ज कसा आहे मायनस आहे म्हणजे या चार्जवर जो फोर्स ऍक्ट वाला आहे क्यू व्ही इतका तो कोणत्या डायरेक्शन मध्ये असणार आहे बघा इट इज टू द लेफ्ट डायरेक्शन हा राईट डायरेक्शन मध्ये हा लेफ्ट डायरेक्शन मध्ये म्हणजे या डायपोल वर जे फोर्सेस ऍक्ट वाले ते फोर्सेस किती ऍक्ट वाले बघा हाउ मच इज द फोर्सेस दॅट इज ऍक्टिंग ऑन दॅट टू दोज आर क्यूई क्यूई दोन्ही फोर्स काय आहेत मॅग्निट्यूडनी विचार केला तर सेम आहे मॅग्निट्यूड वाईज इफ यू थिंक ऑर इफ यू ओके फाइंड हियर देअर मॅग्निट्यूड्स आर सेम बट देअर डायरेक्शन आर हाऊ वी हॅव अपोजिट दे आर इक्वल बट अपोजिट म्हणजे अँटी पॅरलल इक्वल अँड अँटी पॅरलल ओके। मग असं ज्यावेळी फोर्स असतात ते काय फॉर्म करतात दे फॉर्म कपल ऑफ फोर्सेस झालं ना कपल ऑफ फोर्स किंवा टॉर्क तुम्हाला ओके। सपोज आता हा डायपोल आहे इथं मी असं कन्सिडर करतो ओके सो दिस इज डायपोल वी हॅव लेट सपोज हा आणि आता याच्या या एंडला जर फोर्स एक इकडे लागला आणि या एंडला इकडे लागला सपोज तर ऍक्च्युली हा काय होणार आहे रोटेट होतो ना वेन टू इक्वल बट अपोजिट फोर्सेस वन इज दिस इन दिस डायरेक्शन अदर इज इन दिस डायरेक्शन ओके। वेन लाइक दिस फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन ऑब्जेक्ट व्हाट हॅपन्स इट गेट रोटेटेड इट गेट रोटेटेड जनरली बघा एकच फोर्स याच्यावर अप्लाय केला तर तो लिनियर मोशन करतो सरळ झाला परंतु याच्यावर दोन इक्वल आणि अपोजिट फोर्स ते पण कसे पाहिजे त्यांच्यामध्ये एक परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहिजे सपोज दोन आणि इक्वल अपोजिट म्हटलं तर असं केलं तर काय होणार ते हलणार नाही हे इक्वल आणि अपोजिट आहे बट अलॉंग सेम लाईन आहे तर इथं यांचे मोशन होत नाही परंतु हे जर फोर्स एक इकडे आहे आणि एक फोर्स इकडे आहे अँटी पॅरलल आहे तर हे काय होतं असं रोटेट होतं लक्षात। मग असा जो कपल ऑफ फोर्स किंवा जो फोर्स एखाद्या वस्तूला रोटेट करू शकतो त्या फोर्सला आपण काय म्हणतो टॉर्क रोटेशनल डायनामिक्स मध्ये झालाय टॉर्क ओके। आणि टॉर्क कसं काढतात जनरली टॉर्क ही वेक्टर क्वांटिटी आहे टॉर्क कसं काढतात टॉर्कचा जनरल फॉर्म्युला काय आहे टॉर्क म्हणजे पोझिशन वेक्टर आर म्हणजे किंवा त्याला आपण म्हणतो मोमेंट आर किंवा परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू फोर्सेस आर इंटू काय करतो एफ ओके। मोमेंट ऑफ फोर्स असतो टॉर्क म्हणजे काय असते मोमेंट ऑफ फोर्स रोटेशनल डायनामिक्स मध्ये अनेक गोष्टी झाल्यात मोमेंट ऑफ इनर्शिया झाले तुम्हाला ओके त्याच्यानंतर बरेचसे मोमेंट ऑफ मोमेंटम म्हणजे अँग्युलर मोमेंटम तसं मोमेंट ऑफ फोर्स म्हणजे टॉर्क टॉर्क इज आर क्रॉस एफ ओके। हा टॉर्कचा जनरल फॉर्म्युला आता इफ यू गो विथ दिस याच्यानुसार जर आपण लिहायचं म्हटलं या डायपोलसाठी कारण आता हे दोन फोर्स असे ऍक्ट झाले तर हा टर्न होणार आहे असा ओके। तर या दोघांच्या मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे या फोर्स आणि या फोर्स मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे काय असणार बघा दिस वन कारण याची लाईन ऑफ ऍक्शन ही आहे बरोबर आहे। सो या दोघांच्या परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे दिस वन
वुड बी द परपेंडिकुलर डिस्टन्स. बरोबर आहे का तुम्हाला? मग आता तुम्ही काय लिहिणार हे बघा, व्हॉट वी कॅन राईट हियर. सो ह्या दोन्ही चार्ज मधलं जे अंतर आहे त्याला आपण काय लिहितो, 2a. डायपोल लेंथ आहे ना ती 2a, आणि इथं मी आता हे परपेंडिक्युलर डिस्टन्स काढलं हे सपोज, आणि हा थीटा आहे म्हणजे इथला पण अँगल तो काय असणार आहे, थीटा असणार. इफ आय शो इट इज बाय थीटा, बरोबर आहे. सो व्हॉट आय कॅन राईट हियर, मी काय लिहिणार, मला ही साइड पाहिजे बघा, ही हे म्हणजे आर आहे तुमचं. सो याचं काय लिहिणार मी, साईन थीटा घेतला या ट्रायंगल मध्ये. इफ आय टेक साईन थीटा हियर इन दिस ट्रायंगल, साईन थीटा गिव्ज मी व्हॉट, आर अपॉन हायपोटेन्यूस विच इज 2a, राईट. असं देणार म्हणजे याच्यावरून आर ची व्हॅल्यू काय येणार, 2a साईन थीटा. कळत आहे काल कसं? मग आर ची ती व्हॅल्यू जर मी इथं पुट केलं, 2a साईन थीटा, आणि एफ एफ किती आहे बघा, दोन्ही पण फोर्स किती आहेत, क्यू इंटू ई इतके आहे. एम आय राईट? कसं लिहिलं काल, आर इज 2a साईन थीटा. कसं आलं काल, सिंपल या ट्रायंगल मध्ये मला समोरची ही बाजू काढायची होती, समोरची बाजू काढायची होती म्हणून साईन थीटा घेतला. आपण लगतची बाजू काढायची असती तर कॉस थीटा घेतला असत. As I want to find out this opposite side, so I take sin theta. Sin theta gives me what? This opposite side, that is r upon hypotenuse, which is 2a, dipole length. Manje r ची व्हॅल्यू काय आली, 2a sin theta. ती इथं पुट केली. आणि फोर्स या चार्जेसवर ऍक्ट होणार आहे, दोघांच्यापैकी कोणताही एक फोर्स घ्यायचा असतो. सो तो किती आहे, क्यू इन टू ई इतका, बरोबर आहे. मग आता इथे बघा, टॉर्क इज इक्वल टू, हेच मी असं लिहितो, ओके, हे 2a क्यू लिहितो पहिला, नंतर ई लिहितो, आणि मग साईन थीटा लिहितो. तेच थोडं रिअरेंज करून का लिहिलं असं, तर वी नो दॅट 2a इंटू क्यू म्हणजेच काय असते, पी. 2a इंटू क्यू चार्ज इंटू डायपोल लेंथ म्हणजे काय असते, डायपोल मोमेंट. त्याला आपण पी न दाखवतो, हे कालच्या लेक्चर मध्ये आपण बघितलेलं आहे, आता सकाळी देखील मॉर्निंग आय टोल्ड यू व्हॉट इज पी. पी इज डायपोल मोमेंट, अँड व्हॉट इज दॅट, 2a इंटू क्यू. पुढे काय येणार, पी हे ई, आणि पुढे काय येणार, साईन थीटा. म्हणजे पीई साईन थीटा कसा आलं हे लक्षात घ्या, टॉर्क ऍक्टिंग ऑन डायपोल, त्या डायपोलवर ऍक्ट होणारा जो टॉर्क आहे तो टॉर्क किती असतो, पीई साईन थीटा. टॉर्क ऍक्टिंग ऑन डायपोल इज पीई साईन थीटा. समजलं हाऊ वी गेट दिस पीई साईन थीटा? सो कोणताही डायपोल याच्यावरून लक्षात काय ठेवायचं, या याच्यावरून फक्त पहिली गोष्ट लक्षात काय आली पाहिजे, कोणताही असा डायपोल जर तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवला तर ऑटोमॅटिकली ठेवल्या ठेवल्या काय होतं, त्याच्यावर एक टॉर्क ऍक्ट होतो, त्याच्यावर काय ऍक्ट होतो, टॉर्क, राईट. आता हा टॉर्क ऍक्ट होतो आणि याच्यामुळे सपोज तो असा असा टर्न होणार आहे, परंतु मला याला टर्न होऊन द्यायचं नाही सपोज, तर मला काय केलं पाहिजे, सपोज आता ही गोष्ट ना अशी फिड आली, ओके, लेट मी शो यू, ही अशी फिड आली सपोज, ओके, मला याला फिरून द्यायचं नाही, तर मला हे असं इकडून ऑपोजिट टॉर्क अप्लाय केला पाहिजे ना, जेवढा इकडा आहे तेवढाच अप्लाय केला पाहिजे. सो इट विल नॉट रोटेट, इट विल नॉट मूव. आर यू विथ मी? काल तुम्हाला समजलं ना? म्हणजे मग ते जर मला एक्सटर्नल तो टॉर्क त्याच्यावर ऍक्ट केला तर मला वर्कडन करावं लागेल, मी एक्सटर्नल तो फोर्स लावत असेल असा तर मला वर्कडन करावं लागेल, आणि मग ते जे मी एक्सटर्नल फोर्स किंवा इथं आपण टॉर्क म्हणूया, इन्स्टेड ऑफ फोर्स वी से हियर टॉर्क, कारण इथं मोशन साठी काय युज झालं, एक टॉर्क. सो ऑपोजिट टॉर्क मला त्याच्यावर युज केला पाहिजे, अप्लाय केला पाहिजे, विच वुड बी सेम एज दॅट ऑफ दिस टॉर्क, एवढा टॉर्क इतका तर पाहिजे होतो, ऑपोजिट डिरेक्शन मध्ये अप्लाय केला पाहिजे. आणि सपोज त्याच्यामुळे मी थीटा वन पासून थीटा टू पर्यंत त्याला रोटेट करणार आहे उलट्या डिरेक्शन मध्ये, तर माझं वर्टन मी एनर्जी खर्च करणार ना. सो हियर by that way if you think you can get that work done to rotate that dipole in an electric field from theta 1 to theta 2 theta 1 to theta 2 theta 1 pasun ek angle tharavik theta 1 pasun theta 2 parant jala tumhala okay turn karaycha hai tar te work done kay asnar ata he rotational work done hai lakshat gya generally work done kay aste force into displacement itar rotational work done kay yanar force chya avijhi kay yanar torque रोटेशनल डायनामिक्स मध्ये हे सगळं झालंय तुम्हाला अनालॉगस टर्म्स लिनियर मोशन मध्ये रोटेशनल मोशन मध्ये. सो इथं काय येणार ते टॉर्क, ओके,
टॉर्क विच इज अ फंक्शन ऑफ व्हाट वी हैव थीटा इट इज अ फंक्शन ऑफ थीटा आणि ते डिस्प्लेसमेंट कोणते असणार वर्क डन मध्ये जनरली लिनियर डिस्प्लेसमेंट असते ही तो कुठली डिस्प्लेसमेंट असणार अँगुलर डिस्प्लेसमेंट अँगुलर डिस्प्लेसमेंट कशी दाखवतो आपण डी थीटा अँगुलर डिस्प्लेसमेंट हाउ वी शो हियर दॅट इज डी थीटा सो हाउ वी राईट दिस रिलेशन का आलं तुम्हाला का हे रिलेशन दिलं आणि असंच का लिहिलं हे लक्षात घ्या जनरली वर्क म्हणजे काय असतं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असतं परंतु हे ज्यावेळी रोटेशनल वर्क डन म्हणतो आपण त्यावेळी फोर्सच्या ऐवजी काय घेतो टॉर्क आणि डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी काय घेतो थीटा किंवा नुसतं तुम्ही हे थीटा फंक्शन न घेता टी डी थीटा म्हणजे टॉर्क टो डी थीटा असं जरी लिहिलं तरी चालतं फंक्शन ऑफ थीटा असं लिहिलं तरी चालतंय किंवा नाही लिहिलं तरी चालतंय त्याचा काही संबंध नाही आता टॉर्क किती ऍक्ट होतो त्याच्यावरती आपल्याला माहित आहे सो इंटिग्रेशन थीटा वन टू थीटा टू टॉर्क किती ऍक्ट होतो हे माहित आहे टी साइन थीटा डी थीटा बरोबर आहे टॉर्कची व्हॅल्यू आताच आपण काढली ती आपण लिहिली आता याच्यामध्ये बघा पी हा काय तुमचा डायपोल मोमेंट आहे तो कॉन्स्टंट आहे ना डायपोल मोमेंटचे मॅग्निट्यूड बदलणार नाही कारण दॅट इज इक्वल टू व्हॉट वी हॅव क्यू इंटू लेंथ टू ए त्या दोन्ही तर टू ए तर बदलणार नाही क्यू चार्ज तर बदलणार नाही म्हणजे पी कॉन्स्टंट आहे आणि ही इलेक्ट्रिक फील्ड आपण अप्लाय केली जी सुरुवातीलाच आपण काय म्हणलेलं आहे वी अप्लायड युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड पण काय तुमची कॉन्स्टंट आहे सो दिस कॉन्स्टंट आय टेक इट आउट ऑफ दिस इंटिग्रेशन साइन सो इंटिग्रेशन ऑफ व्हॉट वी गेट थीटा वन टू थीटा टू इज साइन थीटा डी थीटा साइनचं इंटिग्रेशन काय आहे व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ साइन कॉस थीटा आणि मग त्याला तुम्ही रिपीट काय पुट करणार थीटा वन टू थीटा टू बरोबर आहे मग त्यात व्हॅल्यूज पुट करा मायनस येते ना साइनचं साइन थीटाचं इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह साइनचं कॉस असते मायनस कॉस थीटा येते ना कॉसचं मायनस येते मग आता इथं तुम्ही हे पुट करा पी ओके पी कारण इथं साइन थीटा डी थीटाचं बुक मध्ये इंटिग्रेशन त्याचं मायनस कॉस थीटा लिहिले मग अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट तुम्ही पुट करू शकता यू कॅन पुट हिअर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट ओके सो व्हॉट वुड बी द काय हा मग याच्यामध्ये अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट तुम्ही पुट करा सो व्हॉट वी गेट हिअर द आन्सर पी ई कॉस थीटा टू मायनस कॉस थीटा बरोबर आहे ना अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट पुट केलं तर पी कॉस थीटा टू मायनस कॉस थीटा सो दिस इज जनरल रिलेशन हे तुमचं काय एक जनरल रिलेशन आहे फॉर व्हॉट आणि हे जे वर्कडन आहे हे सुरुवातीला आपण काय केलं हे वर्कडन आणि हे वर्कडनच कशाच्या टर्ममध्ये स्टोअर राहते नेहमीप्रमाणे पोटेन्शियल एनर्जीच्या टर्ममध्ये जे आपण वर्कडन करतो ना दिस इज रिमेन इन टर्म्स ऑफ व्हॉट पोटेन्शियल एनर्जी इन दॅट डायपोल त्या डायपोल मध्ये पोटेन्शियल एनर्जीच्या टर्म मध्ये हे स्टोअर असतात आता इथं तुम्हाला मग क्वेश्चन कसे विचारतात हे अँगल देतात बघा तुम्हाला झिरो पासून 30 डिग्रीने टर्न करण्यासाठी वगैरे असं देतात ओके सो ऍज पर दॅट यू कॅन पुट द व्हॅल्यूज ऑफ थीटा वन थीटा टू अँड यू कॅन गेट द आन्सर म्हणजे आपण काही प्रॉब्लेम सोडवू तुमच्या लक्षात येईल त्या दिस रिलेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट याच्यावर अनेक वेळा एमसीक्यू विचारलेले आहेत ओके सो इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी स्टोअर्ड इन अँड डायपोल डायपोल मध्ये स्टोअर होणारी इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीचं काय रिलेशन आहे पीई कॉस थीटा वन मायनस कॉस थीटा टू मायनस कॉस थीटा वन सॉरी सो यू जस्ट रिमेंबर दिस रिलेशन हे रिलेशन विसरायचं नाही ओके महत्वाचं आहे सोपं पण आहे काय अवघड नाही पीई कॉस थीटा एवढं लक्षात ठेवा लक्षात राहील खाली तिथं तुम्हाला काही त्याचे कंडिशन्स दिलेल्या आहेत ओके त्याच्यानंतर कंडक्टर इन्सुलेटर फ्री चार्जेस बॉम्ब चार्जेस आय थिंक दॅट पार्ट इज स्किप्ड ओके सो वी आर गोइंग टू सी नाऊ डायरेक्टली व्हॉट डायइलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रिक पोलरायझेशन वी डिस्कस अबाउट व्हॉट डायइलेक्ट्रिक्स अँड पोलरायझेशन हे समजलं तुम्हाला हे प्रॅक्टिस करा हे मॅग्नेटिक डायपोल साठी पण आहे सेम आहे आता जे आपण बघितलं फक्त तिथं काय होतं ना फरक सांगतो तुम्हाला P
पी च्या ऐवजी तिथं मॅग्नेटिक डायपोल येतो आणि त्याचा सिम्बॉल कॅपिटल एम आहे किंवा म्यू न दाखवतात आणि ई च्या ऐवजी मॅग्नेटिक फील्ड येते म्हणजे बी कॅपिटल बी न दाखवतात. बाकी सगळा कन्सेप्ट तोच आहे. ओके, त्यामुळे इथं हे कळालं की ते ऑटोमॅटिकली तिथं तुम्हाला पटकन समजून जाईल. सो नाऊ वी विल सी अबाउट डायलेक्ट्रिक्स अँड पोलरायझेशन. इट्स अगेन व्हेरी इझी कन्सेप्ट, थेरॉटिकल आहे. बुकमध्ये जरी खूप एक्सप्लेनेशन दिलं असेल तर बेसिकली त्यातले महत्वाचे दोन तीन पॉइंट तुम्हाला कळाले की संपला विषय. ओके, की काय असते डायलेक्ट्रिक म्हणजे, पोलरायझेशन म्हणजे काय. सो लक्षात घ्या, जरी तुम्हाला तिथं सुरुवातीचा पॉइंट त्यांनी स्किप केला असेल, कंडक्टर, इन्सुलेटर, सेमी कंडक्टर म्हणजे काय वगैरे, थोडक्यात सांगतो. कंडक्टर कोण असतात? थ्रू दॅट इलेक्ट्रिक करंट इज इझिली पास, दॅट इज कंडक्टर. का असतात ते गुड कंडक्टर? बिकॉज दे हॅव अ फ्री इलेक्ट्रॉन्स. लक्षात घ्यावं हे कारण. काही सबस्टन्सेस चांगले कंडक्टर का असतात? बिकॉज दे हॅव फ्री इलेक्ट्रॉन्स. आता फ्री इलेक्ट्रॉन कन्सेप्ट काय असतो? तुम्ही कुठलाही सबस्टन्स घेतला तर तो कशाने बनलेला आहे? त्याच्या ऍटम्सनी बनलेला आहे. कॉपर घेतला तर कॉपरचे ऐटम्स आहेत सगळे. कॉपरचे ऐटम्स जर तुम्ही काय स्ट्रक्चर बघितला तर न्यूक्लियस आणि त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन्स हे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असतात, बरोबर आहे. आता असे काही सबस्टन्स हे आहेत, मोस्टली मेटल्स, त्याच्यामध्ये जर बघितलं तर त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मधले जे इलेक्ट्रॉन असतात ना, शेवटच्या ऑर्बिट मधले, दे आर लूजली बाउंड विथ द न्यूक्लियस. कम्पेअर्ड टू इन्सुलेटर किंवा इतर सबस्टन्सच्या बाबतीत जर विचार केला तर, आणि त्यामुळं हे नॉर्मल टेम्परेचर जे आपलं आहे या टेम्परेचरमध्ये पण एक एनर्जी असते, केटी इतकी, के टी, ओके, इतकी एनर्जी असते. सो त्या एनर्जीमुळे हे शेवटच्या ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन्स काय होतात? फ्री होतात. दे कॅन एस्केप आउट, दे आर लूजली बाउंड, दे कॅन गेट दॅट एनर्जी अँड गेट आउट ऑफ दॅट ऑर्बिट अँड दे बिकम फ्री. असे फ्री इलेक्ट्रॉनची संख्या मेटल्स मध्ये जास्त असते अँड दॅट्स वाय दे बिकम व्हेरी गुड कंडक्टर्स. दे कॅन कॅरी द चार्ज, दे कॅन गो फ्रॉम फ्लो फ्रॉम वन एंड टू हाय टू लो पोटेन्शियल एंड. सो दे बिकम गुड कंडक्टर्स. इन्सुलेटर्स, इफ यू टेल मी, इन्सुलेटर्स आर बॅड कंडक्टर्स म्हणून, थ्रू विच देर इज नो पॅसेज ऑफ इलेक्ट्रिक करंट. वाय? बिकॉज देर इज नो चार्ज टू कॅरी दॅट. चार्ज, फ्री चार्जेस नसतात इन्सुलेटर्स मध्ये. ओके, फॉर एक्झाम्पल रबर, वूड, इफ यू कन्सिडर the electrons of these elements, those are tightly bound or there we don't find any free electrons in that. Okay, त्यामुळे ते इन्सुलेटर असतात आणि जे इन्सुलेटर असतात त्यांनाच आपण डाय इलेक्ट्रिक असं म्हणतो. ओके, डायलेक्ट्रिक्स अँड इन्सुलेटर्स दीज आर सेम. इन्सुलेटर्स आर डायलेक्ट्रिक्स वी हॅव. इन्सुलेटर्स हे काय असतात? डायलेक्ट्रिक असतात, लक्षात घ्या. आणि सेमी कंडक्टर म्हणजे ज्याची कंडक्टिव्हिटी इन बिटवीन इन्सुलेटर आणि कंडक्टर असते, दोघांच्या मधले. म्हणजे नॉर्मल जर विचार केला तर सेमी कंडक्टर इन्सुलेटर असतात, बट इफ यू डू डोपिंग ऑर सम काइंड ऑफ ट्रीटमेंट टू विथ दॅट सबस्टन्स लाईक सिलिकॉन, जर्मेनियम, हे सेमी कंडक्टर आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही कंडक्टिव्हिटी त्याची वाढवू शकता सेमी कंडक्टर मटेरियलची. म्हणजे सेमी कंडक्टरची कंडक्टिव्हिटी इन बिटवीन कंडक्टर आणि इन्सुलेटर असते, म्हणून त्याला सेमी कंडक्टर असं म्हणतात. तसं सेमी इंग्लिश मिडियम, ओके, मराठी इंग्लिश दोन्ही शिकवतात, तसं सेमी कंडक्टर. सिम्पल बाय वर्ड इटसेल्फ वी अंडरस्टूड व्हॉट इट मीन्स, त्याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं. आता राहिला भाग इथे कुठला आपला, डायलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रिक पोलरायझेशन, व्हॉट ऍक्च्युली वी मीन बाय दिस. सो डायलेक्ट्रिक्स, ओके, डायलेक्ट्रिक या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. डायलेक्ट्रिक मीन्स नथिंग बट द इन्सुलेटर्स. डायलेक्ट्रिक्स आर नथिंग बट इन्सुलेटर्स. अँड व्हॉट वी मीन बाय पोलरायझेशन, लेट सी व्हॉट वी मीन बाय पोलरायझेशन, ते बघूया आपण. पोलरायझेशन या शब्दाचा अर्थ असा आहे की एका ठराविक डायरेक्शन मध्ये अलाइन होणे म्हणजे पोलराइज होणे. पोलराइज होणे म्हणजे काय? स्वतःला एका ठराविक डायरेक्शन मध्ये अलाइन करणे दुसऱ्याच्या नुसार. इन जनरल सांगायला त्याचा ऍक्च्युली काय होतं सांगतो तुम्हाला. जे तुमचे ऍटम्स किंवा जे मॉलिक्युल्स असतात, देर आर टू टाइप्स ऑफ मॉलिक्युल्स वी हॅव मॉलिक्युल्स. ओके, डिपेंडिंग ऑन देअर डायपोल मोमेंट देअर वी हॅव टू काइंड ऑफ मॉलिक्युल्स. ओके, वन वी हॅव दॅट इज नॉन पोलर सबस्टन्सेस किंवा नॉन पोलर मॉलिक्युल्स. नॉन पोलर म्हणा, सबस्टन्स मध्ये आपण डिवायडेशन करतो किंवा मॉलिक्युल मध्ये म्हणा, इट्स ओके. आणि दुसरं काय आहे? पोलर मॉलिक्युल्स. पोलर मॉलिक्युल्स आहेत, नॉन पोलर मॉलिक्युल्स.
नॉन पोलर कोणाला म्हणायचं की ज्याच्यामध्ये डायपोल मोमेंट काय झिरो द सबस्टन्स इन विच द डायपोल मोमेंट इज झिरो दॅट आर नॉन पोलर एंड सबस्टन्स इन विच देर इज ऍटलीस्ट वी हॅव सम डायपोल मोमेंट दोज आर वी कॉल देम एज पोलर आता डायपोल मोमेंट झिरो कधी असणार वी नो दॅट डायपोल मोमेंट कसं काढतो आपण चार्ज इन टू द डायपोल लेंथ या फॉर्म्युल्याने आपण काय करतो डायपोल मोमेंट करतो बरोबर आहे आता थोड्या वेळापूर्वी बघितलं ना आपण डायपोल मोमेंट कसं करतो ते आता जर सपोज एखादा सबस्टन्स आहे माणूस झाला दिस इज वन सबस्टन्स वी हॅव आता या हा जो आहे उदाहरणार्थ सपोज एच टू घ्या ऑर यू कॅन टेक ओ टू हे नॉन पोलर आहे एक्झाम्पल सिंपल एक्झाम्पल सांगायचं झालं तर एच टू ओ टू एन टू हे सगळे नॉन पोलर आहे का नॉन पोलर म्हणतो यांना लक्ष द्या की सपोज हा आयटम आहे मॉलिक्युल आहे सपोज हायड्रोजनचा हा मॉलिक्युल आहे एच टू आहे सपोज एच टू म्हटलं की काय त्याच्यात एच म्हटलं नुसतं एच म्हटलं तर त्यात पॉझिटिव्ह एक चार्ज प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन आहे बरोबर आहे एच टू म्हणतो त्यावेळी काय दोन हायड्रोजनचे आयटम एकत्र येऊन एच टू तयार होतो आता त्याच्यामध्ये जे प्रोटॉन आहेत पॉझिटिव्ह चार्ज त्यांचा जो सेंटर आहे सेंटर ऑफ चार्ज पॉझिटिव्ह चार्जचा तो सेंटर ऑफ चार्ज ओके जिथं आहे त्याच्यावरच त्याचे जे इलेक्ट्रॉन फिरत असतात ना त्याचा सेंटर जर काढला तर तो त्यालाच कोइन्साइड होतो म्हणजे थोडक्यात काय एक आयटम आहे हा त्या आयटमचा पॉझिटिव्ह चार्जचा सेंटर जिथं येतो ना तिथंच निगेटिव्ह चार्जचा पण सेंटर येतो म्हणजे एकमेकावर आहेत ते लक्षात घ्या म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकमेकावरच आहेत म्हणजे त्यांच्यातली लेंथ काय झाली हो झिरो झाली देर इज नो लेंथ इन बिटवीन देम ओके मग त्यांच्यात लेंथ जर काय नसेल टू ए झिरो होणार ना लेंथच नाही आहे दोन्ही इक्वल आहेत जेवढे निगेटिव्ह चार्ज आहेत जेवढे इलेक्ट्रॉन तेवढे पॉझिटिव्ह आहेत बरोबर आहे पॉझिटिव्ह चार्ज आहेत त्या मॉलिक्युलमध्ये परंतु त्यांच्या दोघांचे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय एकमेकावर आहे देअर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीज आर ओव्हरलॅप विथ इच अदर मग असं जर असेल ओके असं जर असेल या सबस्टन्स मध्ये तर त्याची डायपोल लेंथ काय असणार झिरो मग ही जर झिरो असेल तर डायपोल मोमेंट काय असणार त्याची झिरो म्हणून अशा सबस्टन्सला आपण कसला सबस्टन्स म्हणतो नॉन पोलर मॉलिक्युल नॉन पोलर सबस्टन्स नॉन पोलर गॅस नॉन पोलर मॉलिक्युल म्हणा सबस्टन्स म्हणा समजलं इझी कन्सेप्ट आहे नॉन पोलर म्हणजे काय कळलं तुम्हाला नॉन पोलर म्हणजे काय आता मग पोलर म्हणजे काय असणार पोलर फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये तुमचं डायपोल मुवमेंट येणार म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज इथं आहे एचसीएल घ्या किंवा एच टू ओ घ्या एचसीएल एच टू ओ काही एक्झाम्पल एक्झाम्पल माहित पाहिजेत आपल्याला तर इथं काय असतं ना याच्यामध्ये जेवढे पॉझिटिव्ह चार्ज आहेत एच आणि सीएलचे मिळून जेवढे पॉझिटिव्ह आहेत त्यांचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सपोज इथं आहे तर त्याच्यामध्ये असणारे जेवढे निगेटिव्ह चार्ज आहेत त्यांचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी याच्यावर ओव्हरलॅप नसून तो साईडला असतो थोडासा म्हणजे हा मॉलिक्युल मॉलिक्युल जो आहे ना या मॉलिक्युलचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज यांच्यामध्ये ठराविक लेंथ आहे दे आर नॉट ओव्हरलॅप विथ इच अदर त्यांच्यामध्ये काय जेवढे पॉझिटिव्ह आहेत तेवढेच निगेटिव्ह चार्ज आहेत आणि त्याच्यामध्ये ही ठराविक लेंथ आहे म्हणजे याच्यात डायपोल मोमेंट येणार ना नाव दिस पी वुड नॉट बी झिरो हियर पी तर झिरो नसणार डायपोल मोमेंट आहे ओके मग असे जे आहे मॉलिक्युल त्यांना तुम्ही काय म्हणू शकता पोलर मॉलिक्युल्स आता मग हे कसे असू शकतात ओके दे मे बी लाईक दिस दे मे बी ओरिएंटेड इन लाईक दिस त्यांचं ओरिएंटेशन काही असू शकतं देर इज नॉट अन इश्यू ओके असं काही असू शकत समजलं तुम्हाला ओके मला काय म्हणायचं आहे सो दिस इज व्हॉट वी हॅव जनरली दी क्लासिफिकेशन ऑफ मॉलिक्युल्स दॅट वी आर डन इन टू डिफरंट वेज इझिली कळून जाईल तुम्हाला काय नेमका अर्थ पोलर मॉलिक्युल्स आणि नॉन पोलर मॉलिक्युल्स आता आपण हे इंडिव्हिज्युअल मॉलिक्युलच्या डायपोल मुवमेंट वरून सांगितलं की तो पोलर मॉलिक्युल आहे की नॉन पोलर मॉलिक्युल आहे ओके परंतु जर तुम्ही टोटल बेरीज केलं ओके डायपोल मुवमेंट साठी टोटल बेरीज केला आता कसं आहे ना हा मॉलिक्युल जो आहे याचा डायपोल मुवमेंट कोणत्या डायरेक्शन मध्ये बघा असा डायपोल मुवमेंटची डायरेक्शन निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह दाखवतो आपण दॅट इज इन दिस डायरेक्शन याची कशी आहे अशा डायरेक्शन मध्ये पी आहे हा या डायरेक्शन मध्ये आहे हा या डायरेक्शन मध्ये आहे असं ते रॅन्डम डायरेक्शन मध्ये असणार ऑल दिस डायपोल मुवमेंट विल बी इन रॅन्डम डिरेक्शन ओके सपोज एक दहा मध्ये आपण किती आहे सात जण किंवा सहा जण आहे सपोज तुम्ही सहा जण काय असे पोलर मॉलिक्युल आहे सपोज
प्रत्येकाचं काय डायरेक्शन इकडे तिकडे असे मग आता व्हेक्टर सम ज्यावेळी आपण सगळ्यांचं मिळून घेतो त्यावेळी त्याच्या डायरेक्शनचा पण विचार करतो ना. म्हणजे सपोज एकाचा डॅको मुवमेंट इकडे आहे दुसऱ्याचं इकडे आहे तर या दोघांची बेरीज केली तर काय येणार शून्य कारण हे प्लस टू आहे तर हे मायनस टू आहे म्हणजे बेरीज. मग तसं या सगळ्या मॉलिक्यूल जे त्या सबस्टन्स मध्ये असतील त्यांचे डायपोल मुवमेंट इंडिव्हिज्युअली आहे पण तू सगळ्यांची जर बेरीज केली तर टोटल डायपोल मुवमेंट काय येते ती झिरो येते. ओके नेट डायपोल मुवमेंट जर इथं काढली तर ती काय येते झिरोच्या जवळपासच येते लक्षात घ्या नेट डायपोल मुवमेंट बिकॉज ऑल दे हॅव इन रॅन्डम मोशन ऑल दे हॅव द रॅन्डम डायपोल मुवमेंट्स. अर्थ कळाला मला काय म्हणायचं आहे. आता मग हे झालं फक्त त्याचे इनिशियल काही प्रॉपर्टीज बद्दल की तो पोलर आहे की नॉन पोलर आहे. याच्या पुढे जाऊन पुढे विचार करायचा आपल्याला की जर सपोज आता पुन्हा मी तेच दोन काय करतो हा सपोज नॉन पोलर आहे आणि हा पोलर मॉलिक्यूल पोलर सबस्टन्स आहे पोलर आणि नॉन पोलर राईट. याच्यामध्ये मी आता काय करतो ना इफ आय अप्लाय अन इलेक्ट्रिक फील्ड टू दिस सपोज मी आता इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली कुणाला तो नॉन पोलर हा सबस्टन्स होता याला. इफ आय अप्लाय अन इलेक्ट्रिक फील्ड आणि त्या इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन सपोज अशी आहे म्हणजे इकडे पॉझिटिव्ह आहे इकडे निगेटिव्ह प्लेट आहे सपोज त्याच्यामध्ये त्याला जर मी ठेवलं इफ आय प्लेस दॅट डायइलेक्ट्रिक ओके तो सबस्टन्स मी जर कशामध्ये ठेवला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवला इथं दाखवले त्याप्रमाणे आता काय होणार आता काय होणार बघा त्या सबस्टन्स मध्ये काय होणार थोडक्यात एक कसं आहे सांगतो तुम्हाला इट्स इझी कन्सेप्ट वी हॅव खूप इझी कन्सेप्ट आहे सपोज इथं बेंचेस नाही आहे माणूस झाला ओके आणि तुम्ही जस्ट एंटर केला तर तुम्ही काय करता ग्रुप मध्ये इकडे तिकडे बोलत इकडे तिकडे कसंही राहणार ना पण सपोज तोपर्यंत बाहेरून सर आले सर आले की काय होता यू गेट अलाइन ना तुम्ही अलाइन होता. तसंच एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड जर आपण अप्लाय केली तर हे जसे रॅन्डम डिरेक्शन मध्ये इकडे तिकडे कशी असतात याच्यामध्ये काय होता पॉझिटिव्ह इकडे आहे म्हणजे हा बघा हा काय होतो यातले जे निगेटिव्ह आहेत ते सगळे काय होतात गेट अट्रॅक्टेड टू पॉझिटिव्ह साईड अँड ऑल पॉझिटिव्ह याच्यातले जे आहेत दे आर गेट अट्रॅक्टेड टू निगेटिव्ह साईड म्हणजे या इलेक्ट्रिक फील्ड नुसार काय होतं लक्षात घ्या इट विल बी गेट ओके स्प्रिट लाईक दिस म्हणजे सगळ्याच्याच बाबतीत आता काय होतं थोडस असं लक्षात घ्या ऑल म्हणजे त्याचे जे सेंटर मगाशी मी काय सांगितलेलं त्यांचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी एकमेकावर ओव्हरलॅप असतंय आता ते काय होतात सगळे पॉझिटिव्ह या साईडला निगेटिव्ह या साईडला झाल्यामुळे त्यांचे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी थोडेसे काय होतात स्प्लिट होतात दे आर गेट अपार्ट फ्रॉम इच अदर आर गेट दिस पॉइंट कळलं तुम्हाला दे आर गेट लिटल बिट सेपरेटेड फ्रॉम इच अदर लाईक दिस इट हॅपन्स लाईक दिस लक्षात घ्या ते असं होतंय. मग असं झालं तर आता इथं डायपोल मुवमेंट येणार ना तुमचा नेट डायपोल मुवमेंट इथे येणार ओके. मग आता इथे नेट डायपोल मुवमेंट तुम्हाला मिळाला जो सुरुवातीला मिळत नव्हता तो आता मिळाला. काल पोलर मॉलिक्युलच्या बाबतीत देखील काय सांगितलं नेट डायपोल मुवमेंट झिरो कारण त्यांच्या रॅन्डम डिरेक्शन मुळे. परंतु आता इथं याला देखील जर तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केला अशी इथं जशी लावली तशी तर काय होणार दे विल गेट अगेन सेपरेटेड लिटल बिट इव्हन मोर आणखी जरा लांब आणि स्वतःला अलाइन करून घेणार ते म्हणजे त्याची डायपोल लेंथ आणखी जरा वाढणार आणि सगळे जे रॅन्डम डिरेक्शन मध्ये होते ते आता स्वतःला अलाइन करणार कारण एक्सटर्नल तो फील्ड अप्लाय केली आपण त्याला ओके. व्हॉट वी आर डन हियर वी आर अप्लायड एन एक्सटर्नल फील्ड टू इट सो देअरफोर दे अलाइन एज पर द डायरेक्शन ऑफ दॅट इलेक्ट्रिक फील्ड सो नेट डायपोल मुवमेंट हियर ऑल्सो ओके विल नॉट बी झिरो नाव इट विल बी इन्क्रीज इथं पण तो वाढतो हा झिरो नसतो परंतु याच्यापेक्षा डेफिनेटली याच्यात काय असणार आहे तो जास्त असणार आहे बरोबर आहे. मग आता इथं पोलरायझेशन म्हणजे काय लक्षात घ्या पोलरायझेशन जे डेफिनेशन आपल्याला करायची होती इट मीन्स वी हॅव नेट डायपोल मुवमेंट इट मीन्स वी हॅव व्हॉट नेट डायपोल मुवमेंट पर युनिट व्हॉल्यूम ओके. पोलरायझेशन इट मीन्स व्हॉट वी हॅव पोलरायझेशन म्हणजे काय टोटल डायपोल मुवमेंट किती आहे थ्रूआउट दॅट व्हॉल्यूम ऑफ सबस्टन्स ओके. पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे काय हे सगळेच अलाइन होतील असं नाही आहे क्लासमधले सगळेच विद्यार्थी ओबिडियंट असतात असे नाही काही टार्गेट असतात ते थोडे इकडे तिकडे करतच असतात बरोबर आहे. मग एक क्लास ए आणि बी आहे सपोज
एक क्लास मधले सगळेच सगळे 100% काय ओबिडियंट आहे, मग तिथं नेट डायपोल मोमेंट सगळे अलाइन होणार, मग थ्रू आउट दॅट व्हॉल्यूम आपल्याला हे जास्त मिळणार. आणि बी क्लास मध्ये सपोज एक 20% टार्गेट आहेत मॅम, चला तर काय होणार, 80% अलाइन होणार, 20% होणार नाही. म्हणजे दोघांना पण सर तेच गेले दोन्ही डिव्हिजन मध्ये, परंतु म्हणजे दोघांना इलेक्ट्रिक फील्ड तीच लावली, परंतु त्याचं नेट डायपोल मोमेंट एका क्लासचं 100%, एका क्लासचं 80%. इट अगेन डिपेंड्स ऑन दॅट सबस्टन्स, बरोबर आहे, व्हॉल्यूम वगैरे तेच असून पण. सो पोलरायझेशन म्हणजे काय, नेट डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम काल. आणि मग हे सबस्टन्स टू सबस्टन्स, म्हणजे क्लास टू क्लास कसं सांगितलं मी वेगळं असतं, तसं सबस्टन्स टू सबस्टन्स पण काय असतं, हे वेगळं असतं. सो हे जे पोलरायझेशन असतं, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट वी हॅव अँड अप्लाइड इलेक्ट्रिकल फील्ड. तुम्ही जे अप्लाय करणार इलेक्ट्रिक फील्ड आहे, म्हणजे सर एकदम सॉफ्ट आहे तर अगदी ओबिडियंट स्टुडंट पण नका करत असतात, आणि एकदम सर स्ट्रिक्ट असेल तर टार्गेट विद्यार्थी पण अलाइन होतात. कारण म्हणजे जर स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड लावली तर पोलरायझेशन जास्त होणार ना, लॉजिक आहे. इफ इलेक्ट्रिक फील्ड इज व्हेरी स्ट्रॉंग, पोलरायझेशन वुड बी मोर. इलेक्ट्रिक फील्ड इज वीक, पोलरायझेशन विल बी लेस, नेट डायपोल मोमेंट लेस असणार, बरोबर आहे. सो इट मीन्स पोलरायझेशन डिपेंड्स ऑन व्हॉट वी हॅव अँड अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड. मग इथं प्रोपोर्शनलिटी साइन काढल्यानंतर आपण एक कॉन्स्टंट घेतो, दिस कॉन्स्टंट इज कॉल्ड एज ससेप्टिबिलिटी. दिस कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनलिटी इज कॉल्ड एज ससेप्टिबिलिटी. सो ससेप्टिबिलिटी म्हणजेच ऍक्सेप्टेबिलिटी ऑफ अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड. ससेप्टेबिलिटी म्हणजे ते मॉलिक्युल्स किती ससेप्ट म्हणजे ऍक्सेप्ट करतात अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड नुसार, किती अलाइन होतात, स्वतःला अलाइन करून घेतात. सो दॅट इज ससेप्टेबिलिटी, दॅट इज अ कॉन्स्टंट. ओके, सो हे थोडस लक्षात ठेवा, काय केलं आपण, काय झालं इथं लक्षात घ्या. पोलर डायइलेक्ट्रिक्स म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, मॉलिक्युल हे क्लासिफिकेशन, हे जरी एवढं तुम्हाला परफेक्टली आलं तरी ऑलमोस्ट हा पार्ट जो थेराटिकल आहे तो तुमचा कव्हर होऊ शकतो, दॅट इज गेट कव्हर्ड ओव्हर हियर. याच्यामध्ये कोणाला काय डिफिकल्टी आहे, काय आलं तुम्हाला पॉइंट्स. आता आणखीन एक पॉइंट याच्यामध्ये दिलाय, तो आपण थोडा डिस्कस करूया, तो पण एकदम इझी आहे लक्षात घ्या, इट्स अगेन व्हेरी इझी पॉइंट. आणि तो डिस्कस केला की मग उद्यापासून आपण या टॉपिक मधला कॅपॅसिटरचा जो पार्ट आहे तो डिस्कस करू शकतो, जो एक डिफरंट वेगळा मुद्दा आहे. सो हे लक्षात आलं तुम्हाला क्लासिफिकेशन वगैरे. सो तुम्ही करताना देखील जेव्हा तुम्ही लर्न करणार, पुन्हा एकदा वाचणार हे पॉइंट, तर तुम्ही दोन काय करायचे, ओके, यू कॅन मेक टू कॉलम्स अँड देअर यू कॅन डिस्कस एव्हरीथिंग अबाउट पोलर अँड नॉन पोलर, त्या दोन्हीसाठी डिस्कस करू शकता. म्हणजे दॅट वे इफ यू डू नो तर तुमचा अभ्यास चांगला होईल, कम्पॅरेटिव्ह स्टडी केला तर, हे काय ते काय, ह्याचे एक्झाम्पल काय, त्याचे एक्झाम्पल काय, त्याला अप्लाय केली इलेक्ट्रिक फील्ड तर काय होते, त्याला गेली तर काय. आता नेक्स्ट पॉईंट काय बघा, रिडक्शन इन इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पोलरायझेशन ऑफ डायइलेक्ट्रिक. खूप सोपा आहे, रिडक्शन इन इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पोलरायझेशन ऑफ डायइलेक्ट्रिक. रिडक्शन इन इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पोलरायझेशन ऑफ डायइलेक्ट्रिक, व्हॉट इज द मीनिंग ऑफ दॅट. सपोज हियर आय हॅव वन प्लेट, टू प्लेट सपोज, ओके, ऑन दिस वी हॅव सपोज पॉझिटिव्ह, वी आर कनेक्टेड पॉझिटिव्ह पोटेन्शियल, अँड ऑन दिस प्लेट वी हॅव सपोज निगेटिव्ह पोटेन्शियल, लेट्स से लाइक दिस. हे दोन पॅरलल प्लेट आहे सपोज, सो दॅट आय गिव्हन सर्टन पोटेन्शियल, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह पोटेन्शियल. सो इलेक्ट्रिक फील्ड वुड बी देअर इन बिटवीन दिस टू, याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड असेल, आणि इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन काय असणार आहे, डेफिनेटली इट विल बी लाईक दिस, ओके. आणि हे बी ऍक्च्युअली काय असते, पोटेन्शियल डिफरन्स या दोन प्लेट मधला डिवाइडेड बाय डिस्टन्स बी बाय डी. आपण कालच बघितलं पोटेन्शियल ग्रॅज्युएंट, ज्याला आपण म्हणलं पोटेन्शियल ग्रॅज्युएंट, ओके, ई इज इक्वल टू व्ही बाय डी, इतकं इलेक्ट्रिक फील्ड या दोघांच्या मध्ये आहे, ओके. आता या दोघांच्या मध्ये कुणीच नाही आहे सपोज, देर इज व्हॅक्युम इन बिटवीन देम, देर इज नथिंग इन बिटवीन देम, देन दिस इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन टू प्लेट वुड बी दिस मच, इतके असणार. आता मला इथं काय बघायचं आहे की याच्यामध्ये मी एक डायइलेक्ट्रिक सबस्टन्स ठेवला सपोज, याच्यामध्ये मी काय केलं ना, याच्यामध्ये एक हा डायइलेक्ट्रिक सबस्टन्स ठेवला या दोन्ही प्लेट मध्ये, कळते का बघा, हा हा डायइलेक्ट्रिक सबस्टन्स ठेवला, मग तो नॉन पोलर असेल किंवा पोलर असेल, आपण नॉन पोलर मानून जाऊया, हा नॉन पोलर एक सबस्टन्स मी याच्यामध्ये ठेवला, तो याच्यामध्ये ठेवला ठेवायच्या अगोदर याच्यामध्ये काय होतो, नॉन पोलर आहे तर काय त्याचं प्लस मायनस एकमेकावर असं
कोइनसाइड असणार आहेत एकमेकावर कोइनसाइड म्हणजे याचे पोलरायझेशन असं झालेलं नाहीये हा बाहेर असताना परंतु यार ठेवले काय असणार सांगा दिस इलेक्ट्रिक फील्ड वुड बी अप्लाइड ऑन दिस नो ही इलेक्ट्रिक फील्ड त्याच्यावर अप्लाय होणार आणि आता मग मी जसं दाखवलं त्यानुसार काय होणार हे आपले हे पॉझिटिव्ह जे आहेत ते या बाजूला जाणार निगेटिव्ह आहेत ते या बाजूला जाणार कळतंय ओके म्हणजे हे असं स्प्लिट होणार इट हॅपन्स लाईक याच्यामध्ये बदल होणार आणि तो आता असं होणार थोडक्यात काय सगळे पॉझिटिव्ह या साईडला आले याच्यातले म्हणजे या डायलेक्ट्रिक मध्ये काय झालं पॉझिटिव्ह फील्ड या बाजूला आली समजतंय आणि निगेटिव्ह फील्ड या बाजूला आली बरोबर आहे मग आता ह्या डायलेक्ट्रिक मध्ये पण काय तयार झालं एक इलेक्ट्रिक फील्ड तयार झाली की नाही ए डॅश म्हणे आपण तयार झाली की नाही सांगा त्यातले सगळे पॉझिटिव्ह जे होते ओके यातले चार्जेस या इलेक्ट्रिक फील्ड मुळे ते निगेटिव्ह प्लेट कडे अट्रॅक्ट झाल्यामुळे पॉझिटिव्ह फील्ड इकडे तयार झाली याच्यात बरोबर आहे पॉझिटिव्ह फील्ड इकडे तयार झाली आणि सगळे निगेटिव्ह फील्ड इकडे अट्रॅक्ट झाल्यामुळे निगेटिव्ह फील्ड याच्यात इकडे तयार झाली समजलं मग आता इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन काय असते पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह म्हणजे ह्या डायलेक्ट्रिक मध्ये पोलरायझेशन झालं ऍक्च्युली याच्यात काय झालं पोलरायझेशन आणि पोलरायझेशन झाल्यामुळे काय झालं याच्यामध्ये एक इलेक्ट्रिक फील्ड तयार झाली ई डॅश म्हणून आपण त्याला ओके दॅट वी विल सी ई डॅश आणि याची डायरेक्शन कशी आहे बघा ई डॅशची या इलेक्ट्रिक फील्डची अपोजिट डायरेक्शन मध्ये गेली ही अशी आहे आणि याच्यात तयार झालेली इलेक्ट्रिक फील्ड उलट्या डायरेक्शन मध्ये म्हणजेच आता हिंदी जर इफेक्टिव्ह इलेक्ट्रिक फील्ड काढली या दोघांची मिळून बघा हा नव्हता डायलेक्ट्रिक नव्हता त्यावेळी इलेक्ट्रिक फील्ड किती होती ई इतकी परंतु हा ठेवल्यावर काय झालं इलेक्ट्रिक फील्ड टोटल जर काढलं तर ई डेफिनेटली हे जास्त असणार एक्सटर्नल अप्लाय केलेली कारण याच्यामध्ये काय पोलरायझेशन झाल्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड आहे तर डेफिनेटली ती काय असणार ई मायनस ई डॅश असणार आहे ना इलेक्ट्रिक फील्ड आता हा ठेवल्यावर इलेक्ट्रिक फील्ड किती झाली इलेक्ट्रिक फील्ड वुड बिकम ई मायनस ई डॅश म्हणजेच काय झाली ती डिक्रीज झाली की नाही सो वेन यू प्लेस अ डायलेक्ट्रिक इन इलेक्ट्रिक फील्ड द टोटल इलेक्ट्रिक फील्ड दॅट इज डिक्रीज ड्यू टू पोलरायझेशन पोलरायझेशनमुळे ती इलेक्ट्रिक फील्ड काय होते डिक्रीज होते हेच फक्त तुम्हाला इथे समजावून घ्यायचं आहे थोडाच भाग आहे लक्षात घ्या ओके त्याचा जो मिनिंग आहे जो दोन तीन डायग्राम दिलेले आहेत तिथं त्याचा अर्थ हाच आहे ओके सो कन्सेप्ट समजला ना की तुम्ही तुमच्या शब्दात पण लिहू शकता काय होत आहे आणि तेच तुम्हाला करायचं आहे व्हाईल रायटिंग द नोट्स ऑल्सो तुमच्याकडे मेबी नोट्स असतील ना ओके सो जर रेडीमेड तुमच्याकडे नोट्स असतील तर ते तसं तुम्ही प्रिपरेशन करा ओके डू स्टेप बाय स्टेप पॉईंट वाईज तुम्ही काय होतंय कसं होतंय पॉईंट वाईज तेवढेच ओके तुमचं तुम्हाला कसं लिहिता येतंय ते बघा फॉलो यू गेट दिस काल तुम्हाला हे सगळं सो उद्याच्या लेक्चरमध्ये आपण काय बघूया कॅपॅसिटर आणि कॅपॅसिटर विषयी डिटेलमध्ये डिस्कस करूया.